नमस्कार मंडळी, विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण अननसापासून शिरा कसा बनवायचा ते बघणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम अननस घ्यायचा आहे। तर अननस आपल्याला पिवळं आणि पिकलेलं घ्यायचं आहे आणि ते अशा प्रकारे कापायचं आहे। आपण बघता आहात ही कापण्याची पद्धत आहे। हातामध्ये कपडा घेऊनच त्यावरती अननस ठेवायचा आहे आणि चाकूच्या सहाय्याने वरचं लेयर आपल्याला काढून घ्यायचं आहे। अननसाला काटे असतात आणि ते आपल्या हाताला टोचू शकतात, त्यासाठी आपल्याला हातामध्ये कपडा घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे वरची साल काढायची आहे। आणि त्यानंतर बघा हा अननसवाला कशा प्रकारे अननस कापतो आहे, त्या पद्धतीने आपल्याला अननस कापायचा आहे। मी मुद्दाम आपल्याला हे दाखवलं आहे कारण आपण जर अननस घरी आणलं तर अशा प्रकारे अननस कापावं। आपण बघता आहात अशा प्रकारे आपल्याला अननस कापून घ्यायचं आहे। हे फारसं कठीण काम नाही, थोडीशी काळजी घेतली का आपण सहज रीतीने अननस घरच्या घरी कापू शकतो। त्यासाठी आपल्याला पातळ आणि धारदार सुरी हवी। आपला अननस कापून तयार झालेला आहे। तर त्यानंतर आता याचे आपल्याला पातळ काप बनवायचे आहे। आपण पातळ बनवा जाड बनवा त्याचे आपल्याला बारीक तुकडेच करून घ्यायचे आहे। शिरा बनवायला दोन वाट्या आपल्याला अननसाचे तुकडे लागणार आहेत। तर एक वाटी जाड तुकडे केलेले आहे आणि एक वाटी बारीक तुकडे केलेले आहेत। तर अशा प्रकारे आपल्याला दोन वाट्या अननसाचे तुकडे घ्यायचे आहेत कारण आपण जे जाड तुकडे दिसतात ते आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत, त्याचा ज्यूस बनवणार आहोत। त्यासाठी आपण आता अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटी रवा घेतलेला आहे, काजू आणि बदामचे तुकडे घेतलेले आहे, पाव वाटी साजूक तूप घेतलेलं आहे। तर हे बघा आपल्याला जाड तुकड्यांचा ज्यूस बनवायचा आहे, त्यामध्ये पाणी न टाकता हे मिक्सरवरती बारीक करून घ्यायचं आहे। व शिरा बनवायला आपल्याला एक प्याला पाणी पण लागणार आहे, एक प्याला म्हणजे एक फुलपात्र आहे म्हणजेच एक मोठी वाटी पाणी। आपला ज्यूस तयार झालेला आहे। शिरा बनवायला अर्धी वाटी रवा घेतला आहे तर तो आपल्याला खमंग लालसर होईपर्यंत भाजायचा आहे। तर मीडियम गॅसवरती हा रवा मी भाजत आहे। हा जळायलाही नको आणि कच्चाही राहायला नको, याचा छान प्रकारे वास येईल तोपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे। रवा थोडासा भाजून झाला त्यानंतर आता दोन चमचे तूप टाकत आहे आणि थोडंसं तूप मी साईडला ठेवणार आहे। परत आता 1 ते 2 मिनिट तूप टाकून भाजणार आहे। दुसरा टोप घेऊन त्यावरती आपल्याला अननसाचा ज्यूस टाकायचा आहे आणि हा 1 ते 2 मिनिट परतून घ्यायचा आहे। 1 ते 2 मिनिट परतून झाल्यानंतर त्यामध्ये साखर टाकायची, परत आपल्याला हे साखर आणि ज्यूस मिक्स करायचं आहे।
आणि एक मोठी वाटी पाणी घेतलेलं आहे ते याच्यामध्ये टाकलेलं आहे। हे आपल्याला उकळी येईपर्यंत गरम करायचं आहे आणि त्यामध्ये उकळी आल्यानंतर जे आपण बारीक तुकडे केलेले अननसाचे ते टाकायचे आहे आणि हे आपल्याला अननस आपलं नरम होईपर्यंत शिजून घ्यायचं आहे। दुसऱ्या गॅसवरती आपला रवा पण छान भाजून झालेला आहे तर त्यामध्ये आता काजू आणि बदामचे तुकडे टाकलेले आहेत। यामध्ये आपण अननस आणि अननसाचा ज्यूस टाकत आहोत त्यामुळे आपला रवा आंबट आणि गोड खूप स्वादिष्ट तयार होतो। अननस पण आपलं तयार झालेलं आहे, नरम झालेलं आहे तर ते आता आपण रव्यामध्ये ओतून घेणार आहोत। अशा प्रकारे आपला स्वादिष्ट आंबट गोड रव्याचा शिरा तयार होतो। एखादा कार्यक्रम असेल किंवा फंक्शन असेल तर आपण असा विशिष्ट प्रकारचा शिरा बनवू शकता। यावरती आपलं झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे। या शिऱ्यामध्ये आपल्या आवडीनुसार आपण ऑरेंज कलरही टाकू शकता, नाही टाकला तरी हरकत नाही, हा ऑप्शनल आहे। आपल्याला हवा असल्यास ऑरेंज कलर टाकावा त्यामुळे शिऱ्याचा कलर छान दिसतो। खूप मस्त वास येतो आहे। तर आपला शिरा तयार झालेला आहे तर सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये आपण थोडं तूप साईडला ठेवलेलं तर ते टाकायचं आहे। मस्त मऊ हलवा आपला तयार झाला आहे। आपल्याला रेसिपी आवडली तर नक्की करून बघा आणि खाऊन सुद्धा बघा। आता आपण काढून घेऊया, सर्व करून घेऊया। या शिऱ्यामध्ये साखर आपण आपल्या आवडीनुसारही टाकू शकता। आपल्याला जास्त गोड हवं असेल तर आणखी साखर थोडी जास्त टाकावी, कारण काही अननस गोड असते काही आंबट असते तर त्यानुसार आपला शिरा आंबट किंवा गोड होऊ शकतो, त्यामध्ये थोडाफार फरक पडू शकतो। तर आपण साखरेचं प्रमाण जास्तही घेऊ शकता। गरमागरम आपला अननसाचा शिरा तयार झाला आहे। रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा। रेसिपी कशी वाटली, आवडली किंवा नाही त्याबद्दल कमेंटसुद्धा करा। आतापर्यंत जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा आणि बाजूला बेलचं बटन असते ते देखील क्लिक करा, कारण जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन आपल्याला सर्वात आधी मिळेल। धन्यवाद मंडळी।